नमस्कार मंडळी, मी सचिन डेरे. आपण पाहत आहात समाज दर्पणचा ग्रामपंचायत निवडणूक विशेष कार्यक्रम काय रे भावा कोणाची हवा. या कार्यक्रमाअंतर्गत मी गावोगावी जाऊन वाड्यावस्त्यांवर जाऊन नागरिकांचं या ठिकाणी गावच्या विकासासंदर्भामध्ये काय मत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. वॉर्ड क्रमांक 6 या वॉर्ड क्रमांकामध्ये मी आहे. माझ्यासोबत हे दादा आहेत. दादा, एक 5 वर्षाचा कालखंड गेलेला आहे. गावचा विकास झाला आहे की गाव अधोगतीकडे गेलं आहे? नाही, गावाचा विकास चालूच आहे ना. परवाड्यापासून पण ते नाही केला आणि आता पण बाबराव आलता ते नाही पण विकास चालूच आहे. विकास काय बंद नाही, युवक चालू आहे जसं लागणं तसं चालू आहे. तुमच्या वाडी वस्तीवरती काय समस्या होत्या, त्या समस्या अडीअडचणी सुटल्यात का? हा, ते आमचा मुलाचं घरकुल होतं, त्याच्यामध्ये बाबरावांनी सहकारी केलं. गणेश पाटील यांचे ना मुलाचं घरकुल होतं, ते मंजूर करून दिलं आम्हाला. संध झालं रस्त्याची कामं, पाण्याची कामं. हा, पाणीचं आमची फिल्टर टाकी मुली नवीन गेली, नवीन आता फिल्टर पाणी आलेले आहे आम्हाला. एकंदर बाबू पाटे यांच्या कामकाजावर तुम्ही समाधानी आहात का? हा, आता आहे समाधानी. मग काय, आता सध्या परिवर्तन पॅनल म्हणून बाबू पाटे यांच्या विरोधात एक पॅनल उभं राहिलेलं आहे, कसं पाहताय तुम्ही ते? पण आता कोणी आलं तरी समजे एकच काम करते, ते कोणी येऊ समजे सारखेच कामं करणार. त्याच्यामुळं काय यंदा एवढं हे आपल्याला फरक नाही वाटत. कोणी जी कोणती ती पार्टी ही पार्टी होती कामं करणारच. बाबा, एका वाक्यामध्ये एका शब्दामध्ये तुम्हाला सांगायचं आहे काय रे भावा कोणाची हवा. तर काय त्याचं सांगता येत नाही. नेमकं जो येईल तो आला माहीत, नेमकं सांगता येत नाही. जो येईल तो येईल, परंतु विकास कामं मात्र झालेली आहेत. या मुद्द्यावरती बाबा ठाम आहेत. समाज दर्पणसाठी सचिन डेरे, नारायणगाव. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.